लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मारवाडी युवा मंच तसेच स्वयंशक्ती स्त्री फाउंडेशनच्या वतीनं शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक डान्स फेस्ट 2024 मोठ्या थाटात संपन्न झालेला आहे। देशाच्या विविध राज्यांमधील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। पाश्चात्य नृत्यासह भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे नृत्य स्पर्धकांकडून सादर करण्यात आले। नृत्य क्षेत्रातील विविध डान्स ग्रुप आणि नृत्याची आवड असलेल्या चिमुकल्यांसह तरुण तरुणींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम नाशिक डान्स फेस्ट 2024 माध्यमातून करण्यात आलेलं आहे। प्रेक्षकांनी देखील या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला। सुमारे 180 अधिक ग्रुप आणि वैयक्तिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झालेले होते। यावेळी स्पर्धकांकडून मराठी हिंदी गीतांवर नृत्यांचं सादरीकरण झालं। मराठी चित्रपटातील प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक वैभव घुगे अपेक्षा लोंढे यांनी नृत्य प्रशिक्षण केलं। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पूजा रेखा शर्मा या विशेष अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होत्या। केडीएम मोबाईल अॅक्सेसरीज यांच्यातर्फे विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। दरम्यान यावेळी मारवाडी युवा मंचच्या अध्यक्षा रोशनी राठी, प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा भुतडा, रोहन भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। मी मारवाडी युवा मंचची प्रेसिडेंट रोशनी राठी, नाशिक मिडटाऊन, मारवाडी युवा मंच नाशिक मिडटाऊन यांच्या वतीने आम्ही गेस्टला बोलवलं होतं। आमचे अखिल भारतीयचे गेस्ट आले होते इथे आज, सुनीलजी खाबिया, रामकिशोरजी वर्मा, कैलाशजी राठी, रतनजी टिब्रेवाल और उमेशजी पंचारिया, हे सगळे आम्हाला येऊन इथे खूप मोटिवेशन मिळालं त्यांच्याकडनं आणि त्यांनी खूप येऊन आमचा खूप सत्कार केला, प्रोत्साहन वाढवला त्यांनी आमचा, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद करते मी। आज सगळ्या गेस्टला, जे पण गेस्ट आमच्याकडे आले होते आज, त्यांचा खूप खूप धन्यवाद करते नाशिक मिडटाऊनतर्फे। थँक्यू, असेच आम्हाला प्रोत्साहन ते करत राहिले तर आम्ही असेच पुढे वाढत राहू आणि नेहमी असे चांगले कार्यक्रम घेत राहू। थँक्यू सो मच। मैं स्नेहा भुतडा, आज का केडीएम प्रेजेंट्स नासिक डांस फेस्ट 2024 का मैं प्रोजेक्ट मैनेजर हूँ। और आज हमने मारवाड़ी युवा मंच, स्वयंशक्ति फाउंडेशन, डांसिंग वर्ल्ड, ये तीनों ऑर्गेनाइजेशन मिलकर ये प्रोग्राम अरेंज किया है। हमारे इसमें ऑडिशंस में 200 पार्टिसिपेंट्स थे, उसमें हमने लिस्ट आउट करके 80 पार्टिसिपेंट्स को हमने आज फिनाले में इन्वाइट किया है। सबसे एक से एक बड़े बड़े डांसर्स आपने यहाँ देखे होंगे, एक नंबर प्रोग्राम हुआ है। और ये सारे जो प्रोग्राम्स आप आज जो डांसर्स देख रहे हैं, ये 10 इयर्स एज के बच्चों से 65 इयर्स के लोगों तक ये प्रोग्राम यहाँ ऑर्गेनाइज हुआ है। और इसमें हमारे जज जो है वो वैभव घुगे सर, ये कोरियोग्राफर है, बेस्ट कोरियोग्राफर, बेस्ट डांसर, उनके साथ में पूजा शर्मा मैम ये चीफ गेस्ट थे, वो भी एक बहुत अच्छे डांसर है। और उसके साथ में प्रवीण रावजी सर, केडीएम सॉल्यूशंस के जो हेड है, नासिक हेड, वो भी एक चीफ गेस्ट बोल के हमने इनको यहाँ बुलाया था। नमस्कार नाशिककर, केडीएम प्रेझेंट्स नाशिक डान्स फेस्टसाठी दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल धन्यवाद। कालपासून ऑडिशन्स चालू आहे, 500 जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। विद्यार्थी म्हणण्यापेक्षा मी त्यांना आर्टिस्ट म्हणेल। पूर्ण भारतातून आले होते, उत्तराखंड, दिल्ली, केरळ, महाराष्ट्रातले तर सगळ्या भागातून तर सगळे डान्सर्स आलेलेच आहेत इथे। सो त्याच्यातून आम्ही 500 जवळपास 90 आम्ही त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं आहे आणि त्याचे आज फायनल जोरदार पद्धतीने झालेले आहेत। सो दिलेल्या प्रेमाबद्दल नाशिककर मनापासून तुमचे खरंच आभार। पार्टिसिपेंट्स उत्तराखंडवरून आलेले आहेत, झारखंडवरून आलेले आहेत, दिल्ली पार्टिसिपेंट्स 500 पार्टिसिपेंट्सने याच्यामध्ये भाग घेतला होता। त्यांनी ऑडिशन काल दिलेले आहेत इथे, त्याच्यामधून ऑनलाईन ऑडिशन आणि ऑफलाईन ऑडिशन होते। त्या ऑडिशन्समधून यांचे आपण टॉप 90 विद्यार्थ्यांना आपण त्याच्यामध्ये चान्स दिलेला आहे आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झालेली आहे आणि याचा टोटल कॅश प्राईज आहे 1,00,000 रुपये। नाशिकमध्ये हा जो आजचा नाशिक डान्स फेस्ट आहे 2024, इट इज अ वन ऑफ द बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन।
आणि ही जे डान्स कॉम्पिटिशनसाठी आपल्याला बरेच मोठे मोठे स्पॉन्सरशिप मिळाली आहे. याच्यामागे एक उद्देश आहे, याच्यातनं जो आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे, यातनं येत्या मार्च महिन्यात 2025 याहीपेक्षा अजून मोठा एक इव्हेंट करायचा विचार आहे. आणि जर आपल्याला स्पॉन्सर असे छान आपल्यासोबत राहिले तर हा यशस्वी आपल्याला एक डान्स प्रोग्राम होऊ शकतो. हा प्रामुख्याने ट्रायबल एरियातल्या मुलामुलींसाठी होईल, जेणेकरून त्या मुलांचं टॅलेंट बाहेर येईल आणि त्यातनं एक छान कलाकार उदयास येतील, त्यांनाही संधी मिळेल मोठ्या व्यासपीठ मिळण्यासाठी. हा एक त्याच्यामागे मोठा उद्देश असणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पूजा शर्मा, रेखा, प्रवीण सर, मारवाडी युवा मंच अध्यक्ष रोशनी राठी, प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा भुतडा, सहकारी शीतल राठी, स्वयंशक्ती स्त्री फाउंडेशनच्या संस्थापिका दीपाली चांडक, रोहन भालेराव, सुनील खाबिया, उमेश पांचार्या, अमृता भुतडा, कैलाश राठी, रामकिशोर वर्मा, रतन टिब्रेवाल यांची खास उपस्थिती होती. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.